नमस्कार मंडळी आज आपण बायोग्राफीमध्ये पाहणार आहोत एक प्रचंड हजरजवाबी नट म्हणजेच शंकर गोसावी म्हणजेच राजा गोसावी यांचा जन्म अठ्ठावीस मार्च एकोणीसशे पंचवीस रोजी सिद्धेश्वर कुरोली खटाव तालुका येथे झाला राजा गोसावी हे मराठीतले नाट्य चित्रपट अभिनेते प्रचंड हजरजवाबी व्यक्ती खरं तर त्यांना मराठीमधील के असं म्हटलं जातं प्रफुल्ल पिक्चरमध्ये त्यांनी आधी ऑफिस बॉय नंतर सुतारकाम केले पुढे मेकअप प्रकाश योजना आदी खात्यांमध्ये काम करत ते एक्स्ट्रा नट बनले दामोअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाट्यमंदिरात ते प्रॉम्प्टर झाले त्यांना भावबंध या नाटकात कर... रखवालधाराची भूमिका मिळाली तीच त्यांची नाटकातली पहिली भूमिका नंतर ते पुण्याच्या भानुविला चित्रपटगृहामध्ये तिकीट बारीवर तिकीट विकायचं काम करू लागले त्यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट होता अखेर जमलं आणि लाखाची गोष्ट हा चित्रपट जेव्हा पुण्यामधील भानुवीरा चित्रपटामध्ये लागला होता ना त्यावेळेस राजा गोसावे यांनी आपल्या चित्रपटाची तिकीटे विकली होती लाखाच्या वेळची गोष्ट हा चित्रपट खूप चालला म्हणून राजा परांजपे यांना विनंती केली की मी ह्या चित्रपटात जो कोट घातला तो मला द्याल का राजा परांजपेंना त्यांनी तो च कोट मागितला आणि राजाभाऊंनी तो कोट राजा गोसावे यांना दिला राजा गोसावे यांनी तो कोट शेवटपर्यंत जपून ठेवला होता राजा गोसावे यांचं शिक्षण मराठी चौथीपर्यंत झालेलं तरी त्यांच्या शब्दामध्ये ते स्वतःला बी ए म्हण मन, म्हणजे बॉर्न आर्टिस्ट समजत ते सुरुवातीला कामगार म्हणून नाट्यक्षेत्रात शिरले मराठी सिनेमामध्ये निरोगी विनोदाची मुहूर्तमेढ मास्टर विनायकांनी रोवली तरी ती पुढे समर्थपणे चालवली राजा गोसावी यांनी राजा गोसावी खऱ्या अर्थाने चतुरस्र कलावंत होते त्यांनी रंगवलेला मध्यमवर्गीय नायक रसिकांना मनापासून भावला त्यांच्या चित्रपटाची घोडदौड एकोणीसशे पन्नासच्या दशकापासून सुरू होती त्यांचा बोलबाला एवढा होता की एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये पुण्याच्या बाबूराव गोखलेने राजा गोसावींना तिहेरी भूमिकेत चमकवत राजा गोसावीची गोष्ट नावाचा चित्रपटही काढला होता ठाण्यातील नाटककार लेखक शशिकांत कोणकर यांच्या हनीमून एक्सप्रेस या नाटकामध्ये त्यांनी काम केलं ते म्हणायचे की राजा गोसावी एकदा रंगमंचावर आले की जी धमाल उडायची त्याचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही ज्यांनी ज्यांनी नाटकं बघितली त्यांना ते माहीत आहे एकदा तर नाशिकला हनीमून एक्सप्रेसचा प्रयोग चालू झाला लोकांनी पैसे उधळले अशी घटना मराठी नाटकाच्या बाबतीत कदाचित आधी घडली नसावी ना त्या नाटकाबद्दल सुप्रसिद्ध समीक्षक मंगेश तेंडुलकर यांनी राजा गोसावींचं उत्तम नाटक म्हणून प्रशंसा केली होती एका चित्रपटाच्या वेळी राजाभाऊ चरित्र अभिनेता अशोक कुमारबरोबर काम करत होते अशोक कुमार समोर म्हटल्यावर त्याच्यावर थोडं दडपण आलं तेव्हा अशोक कुमार त्यांना म्हणाले गोसावी एक लक्षात ठेव समोरचा कितीही कलाकार मोठा असला तरी तो आपल्यासमोर कसपटाप्रमाणे समजून काम करावं म्हणजे दडपण येत नाही हा कानामंत राजा गोसावी यांनी आयुष्यभर लक्षात ठेवला ठाण्याला मोह विद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर त्यांचे वरचा मजला रिकामा हे नाटक होते कारण त्यावेळी गडकरी रंगायतन बांधलं गेलं नव्हतं नाटक सुरू झाल्यानंतर ना काही वेळा जोराचा पाऊस सुरू झाला सगळे डोक्यावर खुर्च्या घेऊन नाटक बघत होते परंतु पाऊस खूपच पडू लागला तेव्हा नाटक थांबलं असं एकदा दोनदा झालं परंतु राजाभाऊंनी दोनदा नाटक परत सुरू केलं ते त्याच डायलॉगवर हे मला खूप महत्त्वाचं वाटलं शेवटी पावसामुळे ते नाटक बंद झालं तरी पण ते काही वेळ लोकांशी मस्तपणे गप्पा मारत होते राजा गोसावे यांनी सव्वीस नाटकांमधून कामे केली होती त्यामध्ये उधार ओसनवारी एकच प्याला कनेक्शन करायला गेलो एक कवडी चुंबक घरोघरी हिज बोम डार्लिंग डार्लिंग तुझे आहे तुझं पाशी नटसम्राट नवरा माझ्या मोठी द नवऱ्याला जेव्हा जाग येते पुण्यप्रभाव प्रेमसन्यास भाऊबंदकी भावबंधन भ्रमाचा भोपळा लग्नाची बेडी वरचा मजला रिकामा संशय कल्लोळ हा स्वर्ग सात पवारांचा इत्यादी नाटकांमध्ये त्यांच्या भूमिका आहेत त्यांनी अनेक नाटके चित्रपट यातून अभिनय साकारला परंतु बोलता बोलता कोट्या करणे त्यासुद्धा काही क्षणामध्ये हा हजार जबाबीपणा स्टेजवर अनेक वेळा दिसून येत असे नाटकासोबतच त्यांनी सुमारे चोवीस ते पंचवीस चित्रपटांमधून काम केलं आहे त्या चित्रपटांची नावे म्हणजे अखेर जमलं अवघाची संसार आंधाळा मागतो एक डोळा आलिया भोगाशी उतावळा नवरा कन्यादान काका मला वाचवा कामापुरता मामा गंगेत घोडं न्हायलं गाठ पडली ठकाठका गुरुकिल्ली चिमण्यांची शाळा देवघर दोन घडीचा डाव पैशाचा पाऊस बाप माझा ब्रह्मचारी येथे शहाणे राहतात लग्नाला जातो लाखाची गोष्ट वरदक्षिणा वाट चुकलेले नवरे हा खेळ सावलांचा प्रत्येक नाटाची एक मनातली इच्छा असते की आपण नटसम्राट नाटक करावे राजा गोसावे यांनी नटसम्राटमध्ये सुप्रसिद्ध गणपतराव बेलवणकरांची भूमिका समर्थपणे साकारली त्याचप्रमाणे एकोणीसशे पंच्याण्णव साली बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते नाट्य परिषदेने बालगंधर्व हा पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनयाचा गौरव केला राजा गोसावे यांना मराठीतील दिलीप कुमार म्हणत असत राजा गोसावे यांनी आपल्या सहज अभियाने अचूक संवाद फेकीने निखळ विनोद निर्माण करून जवळजवळ पाच तपे मराठी रसिकांवर अधिराज्य गाजवलं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये विनोदाचे राजे अशी ओळख त्यांना मिळाली होती चित्रपट आणि नाटकांमधून त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला मराठी सृष्टीत एवढं मोठं नाव असूनही त्यांच्या मुलांनी त्यांच्या नावाचा कधीच वापर केला नाही राजा गोसावे यांना एकूण पाच अपत्य तीन मुलं आणि दोन मुली सर्वांनीच आपल्या लहानपणी नाटकातून कामं केली आहेत पण श्यामा देशपांडे या त्यांच्या धाकट्या मुलीने त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेला घरची प्रोडक्शन कंपनी असल्यामुळे कुठला कलाकार का जर प्रयोगाला येऊ शकला नाही तर त्यावेळी ते त्यांची धाकटी मुलगी श्यामा देशपांडे ती उणीव भरून काढायच्या वयाच्या अठराव्या वर्षी किरण देशपांडे यांच्याशी श्यामा देशपांडेंचं लग्न झालं लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या लग्नानंतर प्रवास शमा देशपांडे यांच्यासाठी खूप खडतर होता आर्थिक अडचणीमुळे स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी आणि पर्याय घर चालवण्यासाठी अभिनय क्षेत्रात त्या दाखल झाल्या पण यात वडिलांच्या नावाचा कधीही त्यांनी वापर केला नाही असं आवर्जून सांगतात उलट राजा गोसावी यांची मुलगी म्हटल्यावर अधिक अडचणी वाढत गेल्या मोठ्या कलाकाराची मुलगी मग फ्लड करता येणार ना नाही मग ना ना कामही द्यायला नको असे सगळंजण दबकून राहायचे त्यामुळे त्यांनी श्यामा देशपांडे याच नावाने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची ओळख मिळवली लग्नानंतर आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या पहिल्या पतींचं मानसिक खच्चीकरण झालं त्यामुळे ते दारूच्या हारी गेले त्यांना लिव्हर सायरोसिस झाला होता आणि त्यात त्यांचं निधन झालं दरम्यान सात वर्ष आजारपणामुळे समादेश पांडे नवऱ्याची काळजी घेत असताना त्यांची खूप धावपळ व्हायची नवऱ्याला दवाखान्यात दाखल करण्यासाठी कधी कधी चेहऱ्यावर चढवलेला मेकअप त्यांना जावं लागायचं दवाखान्यात दाखल केल्यावर पुन्हा शूटिंगला जायचं आणि काम सुरू करायचं आशीर्वाद घर एक मंदिर कुटुंब अशा अनेक मालिका आणि हिंदी चित्रपटातून क्षमा देशपांडेंनी नाव मिळवलं आहे खंत एवढीच होती की लेखीचं हे यश पाहिला राजा गोसावी हयातीत नव्हते क्षमा देशपांडे सांगतात मला मराठीत काम करायला नक्की आवडलं असतं पण मला त्याबाबत कधी विचारण्यातच आलं नाही वयाच्या अठराव्या वर्षीच गैरसंसारात रमली असल्याने मी अभिनयाची धडी घेऊ शकली नाही मी एक चोखंदळ अभिनेत्री आहे त्यामुळे त्याच पठडीतल्या भूमिकांना मी स्वी स्वीकारत असे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या सहज स्वभावी विनोदामुळे अत्यंत लोकप्रिय झालेले हिरो म्हणजे राजा गोसावी अठ्ठावीस मार्च एकोणीसशे पंचवीस रोजी साताऱ्यातील सिद्धेश्वर कुरुली या गावी एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला नाचगाण्याच्या वेळापैकी शाळेच्या चार इयत्ता कशाबशा पार पाडून राजाभाऊनी मुंबई गाठली ऑफिस बॉय म्हणून मास्टर विनायकांच्या कंपनीत काम केलं अण्णा मालवणकर हे त्यांचे गुरु राजा गोसावी वाढले पुण्याच्या सदाशिवपेठेत त्यामुळे त्यांचा विनोद सुशिक्षित मध्यमवर्गीय होता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये समजूतदार विनोदी अभिनेत्याच्या यादींमध्ये कैलासवाशी राजा गोसावी यांच्या क्रमांक आघाडीवर आहे दामोण्णा मालवणकर मास्टर विनायक विष्णुपंत जोग राजा परांजपे पु ल देशपांडे शरद तळवळकर गणेश सोळंकी अशोक सराफ लक्ष्मीकांत बिर्डी दादा कोंडके वसंत शिंदे अशा अनेक विनोदवीरांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपले स्वतःचे स्थान निर्माण केले परंतु एखाद्या कलावंताच्या नावानेच चित्रपट निघावा ही एक गोष्ट राजा गोसावींचे कर्तृत्व सिद्ध करते एकोणीसशे अठ्ठावन्न साली राजा गोसावीची गोष्ट या चित्रपटात तिहेरी भूमिकेत राजा गोसावी होते एकोणीसशे बावन्न साली राजा परांजपे यांचा लखाची गोष्ट हा चित्रपटही प्रदर्शित झाला राजाभाऊ गोसावी तिकीट खिडकीवर बुकिंग क्लार्क म्हणून काम करत होते तेव्हा तिकीट फाडणारा चित्रपटाचा नायक असल्याचे पाहून प्रेक्षक चकित झाले जगातील हे एकमेव उदाहरण असावे हाच लाखाची गोष्ट चित्रपट त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरला मराठी चित्रपटात विनोदी नायकाची कल्पना तशी रुजत नव्हती मात्र राजा गोसावींनी विनोदी नायकांच्या भूमिकेद्वारा चित्रपट लोकप्रिय करून दाखवले राजा गोसावींचे मराठी चित्रपट जबरदस्त लोकप्रिय होते एवढे की हिंदीतील अनेक नायक निर्माते राजा गोसावींच्या चित्रपटाची व भूमिकांची हिंदीमध्ये कॉपी करत असत जयसी गडकर स्मिता रेखा सीमा नीलम अशा विविध नायकांची साथ राजाभवना लाभली अवघाची संसार पैशाचा पाऊस झालं गेलं जा राजवण्ण राजश्री याला जीवन ऐसे नाव बाप माझा ब्रह्मचारी चुकलेले नवरे कामापुरत मामा सुधारलेल्या बायका दिसतं तसं नसतं शेराज सव्वा शेर श्रीमंत मे पाहिजे इत्यादी अनेक चित्रपटातून वसंत पवार सुधीर फडके दत्ता डावजेकर राम कदम यांच्यासारख्या लोकप्रिय संगीतकारांच्या सुंदर गाण्याने चित्रपटांना मजा आणली एक सशक्त अभिनेता म्हणून राजाभाऊ सर्वज्ञात होते नाटकात तर केवळ एका कटाक्षात एका शब्दांच्या पॉजमध्येही राजाभाऊ टाळे घेत असत त्यांचं आडनाव गोसावे असलं तरी त्यांचं काम एखाद्या राजासारखं होतं अभिनयातील सहजता वाखाणण्यासारखी होती कोणताही अंग विक्षेप नाही आरडाओरडा नाही मात्र संवाद फेकीत टायमिंग साधणारे राजाभाऊ एकदम फर्मास नटसम्राटसारख्या जबरदस्त ताकदवान नाटकामध्ये आप्पा बेलवणकरांची ही भूमिका करायला मिळावी हे त्या काळातही आणि आजही प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं डॉक्टर श्रीराम लागू सतीश दुभाषी चंद्रकांत गोखले मधुसूदन कोल्हटकर राजा गोसावी अशा अनेक नाटांनी नटसम्राटी नाटा व्यक्तिरेखा अक्षरशः जगली पुण्याच्या मध्यवर्ती भागातील जुन्या वास्तूंचा वेध घेतला तर इतिहास जाणून घेताना अनेक कर्तृत्ववान माणसांच्या कारकिर्दीचा पट उलगडला जातो भानुविलाची सध्याची दुरावस्था पाहताना मराठी चित्रपटांचा तो सुवर्णकाळ रसिकांची जत्रा आणि नामवंत कलाकारांच्या सहवासाने पावन झालेली ही वास्तू आता मात्र जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा झाल्याचं जा लक्षात येतं येथील तिकीट विक्रीची खिडकी पाहिल्यावर हमखास राजा गोसावींची आठवण होते या श्रेष्ठ कलाकाराने एकोणीसशे ऐंशीच्या गणेशोत्सवामध्ये शुक्रवार पेठेतील आमच्या मंडळास भेट दिली होती त्यांचे शब्द मी कलाक्षेत्रात राजा आणि गोसावी म्हणून मनसोक्त जगलो आहे रसिकांच्या टाळ्या आणि वावा हीच आमची संपत्ती वाटते हे कायमची स्मरणात आहेत मानुविलासांची सध्याची धूळदान पाहताना मराठी खिडकी राजा आणि गोसावी दोन्ही शब्दांमध्ये सामावलेल्या कारकिर्दीचा पट उलगडून दाखवत होती ह्या आठवणी आहेत आनंद सराफ यांच्या जन्म एकोणीसशे पंचवीस आणि त्र्याहत्तर वर्ष आयुष्य लाभलेल्या या श्रेष्ठ कलाकाराच्या उमेदीचा काळ हा अत्यंत संघर्षाचा होता नावातच राजा आणि गोसावी ही ओळख असलेल्या कलाकाराने युवा अवस्थेमध्ये मास्टर विनायकांच्या घरी घरघड्याचं -गर काम केलं प्रफुल्ल पिक्चरमध्ये त्यांनी आधी ऑफिस बॉय नंतर सुतार काम केलं मेकअप प्रकाश योजना आदी क्षेत्रात काम करत ते एक्स्ट्रा नट म्हणले राजा गोसावी यांना मेकअपच्या खोलीतच चेहऱ्यावर रंग लावताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा लोकीचा प्रवास संपला अशा या सर्वश्रेष्ठ अभिनेत्याला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली